हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायस विथ प्रणू चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये। देहूवरून 20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले। या ठिकाणी आपण आता आहोत निगडी भक्तिशक्ती इथे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला भरपूर प्रमाणात इथे भाविक पाहायला मिळतील। पालखीसाठी जो हार बनवण्यात येतो तो हा हार आहे। अत्यंत मुक्तपणे ध्येयबान हरवून विविध पाऊले खेळत लाखो भाविक या बारीमध्ये सहभागी होतात। तुतारी, टाळ, मृदुंगाचा आवाज याने सगळे वातावरण अगदी भक्तिमय होते। भाविकांमध्ये अत्यंत उत्साही आणि प्रसन्न वातावरण असते यावेळी। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असंख्य दिंड्या आणि त्या दिंडीमध्ये असंख्य वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात। ही संपूर्ण पायवारी असते। देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आली। ही माऊलींची वारी 9 जुलैला पंढरपुरात पोहोचणार असून आषाढी एकादशी 10 जुलैला आहे। त्याचप्रमाणे सोहळ्यामध्ये 3 उभे रिंगण, 4 गोल रिंगण सुद्धा होणार आहेत। महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा 327वा पालखी सोहळा आहे। गेली 2 वर्ष कोरोनामुळे ही पायवारी झाली नव्हती आणि तुम्ही पाहू शकता यावर्षी भाविकांमध्ये अतिशय उत्साह आहे वारीसाठी। जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2022 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर शहराध्यक्ष राजीव पवारे, महिलाध्यक्ष युवराज अलर्ट, युवक अध्यक्ष इमरानबाई शेख, तसेच सर्व माजी माजी नगरसेवक, नगरसेविका, युवक अध्यक्ष इमरान शेख आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सदस्य। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही संत तुकाराम महाराजांची पालखी आहे आणि आजूबाजूला अशा प्रकारे भाविकांची भरपूर अशी गर्दी असते। पालखीच्या आजूबाजूने अगदी भरपूर प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असते आणि दर्शनासाठी इथे अगदी भाविकांची झुंबड लागलेली असते।